भाग्य अत्यंत जोरावर, लक्ष ठेवा परिश्रमावर. आपलं स्वप्न साकार करण्याची क्षमता केवळ आपल्यात असते, कारण ती स्वप्न आपण स्वतः बघितलेली असतात. म्हणून आजच नवीन सुरुवात करा ही बाब मेन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अत्यंत संवेदनशील, शांत, सौम्य लोकाची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2024 या महिन्याचं राशीभविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशीस्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मीन राशीचे स्वामी गुरुदेव परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे. मुख्य बाब म्हणजे तिथे ते आपल्या शत्रुग्रहाच्या राशीत आहे, त्यामुळे मीन जातक या महिन्यात प्रचंड परिश्रम करतील. यश मिळवण्यासाठी सतत तुमचा संघर्ष सुरू राहील. विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीमध्ये राहूग्रह विराजमान आहे. जसं आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट होय. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती राहूग्रह निर्माण करतो. त्यानुसार तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एखादी गोष्ट संघर्ष करून मिळवण्याची मानसिकता निर्माण होईल. थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला कणखर बनवणारा हा काळ आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभस्थिती मानल्या जाते. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमचे भाग्येश देखील आहेत, त्यामुळे धनवृद्धी होणं, भाग्यवृद्धी होणं या दोन्ही बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याचे योग निर्माण झालेले आहेत, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे परिश्रम अधिपती सुखस्थानात आणि राशीस्वामी परिश्रम स्थानात अशी स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळण्याची थोडी प्रवृत्ती इथे निर्माण होईल. तुम्ही परिश्रम कराल, प्रचंड परिश्रम कराल, परंतु त्यात तुमचा मानसिक सहभाग कमी असेल, त्यामुळे अर्थातच परिश्रम केल्यानंतरही त्या झाडाला फळं लागण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही, ही बाब लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. तुमचे चतुर्थेश बुधदेव पंचम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे, ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग देखील म्हणतो. त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत. वास्तूतून सुख, वास्तूमध्ये सुखशांती निर्माण होणं, सौख्याचं वातावरण निर्माण होणं, मामा परिवाराकडील एखादी व्यक्ती तुमच्या घरी येणं यासारखे शुभ योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातक या महिन्यात शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार आहेत. मॅनेजमेंट किंवा भाषा व साहित्य क्षेत्रात जर तुमचं शिक्षण सुरू असेल तर या काळात तुम्ही मनापासून खूप चांगला अभ्यास करणार आहात. त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होणार आहे. याशिवाय संतती सुख आणि संततींपासून मिळणारं सुख असे दोन्ही सुख तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. याशिवाय
महत्त्वपूर्ण कागदपत्र सांभाळून ठेवण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, कारण ते चुकीच्या जागी ठेवल्या गेल्यामुळे बऱ्यापैकी मानसिक ताण निर्माण होताना दिसत आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करा, कारण माणूस स्वतः 8 तास काम करतो आणि कर्जाचं व्याज हे 24 तास सुरू असतं, त्यामुळे कमीत कमी कर्ज घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. हितशत्रू तुमच्याशी वागताना मित्रासारखे वागतील आणि तुमच्याविरुद्ध कारवाया देखील करतील, या गोष्टीचा तुम्हाला मानसिक त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातक या दोन्ही आघाड्यांवर उत्तम परिश्रम करणार आहेत, त्यातून तुम्हाला उत्तम यश देखील प्राप्त होणार आहे. तुम्ही आपलं काम मनापासून आणि नियोजनबद्ध पद्धतीने कराल, आज नाही तर उद्या तुमच्या कामाचं महत्त्व इतरांच्या लक्षात येईल, त्याची शुभफळं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण केलेले परिश्रम कधीही वाया जात नाहीत. या दोन्ही आघाड्यांवर हळूहळू तुमच्या कार्याचा ठसा उमटणार आहे. थोडक्यात या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, या काळाचा लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव मेष राशीमध्ये अर्थात तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान आहे. भाग्य अधिपती जेव्हा धनस्थानात जातो तेव्हा भाग्याने धन प्राप्त होणं, शिक्षणातून धन प्राप्त होणं, पारंपरिक प्रॉपर्टीतून धन प्राप्त होणं असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. या काळात त्याची शुभफळं तुम्हाला मिळणार आहे, सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशीस्वामीसह ते तुमचे कर्मेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, तिथे त्यांच्या शत्रूची रास येते, ज्यामुळे नेहमीपेक्षा थोडे अधिक कर्म करावे लागणं, परिश्रम करावे लागणं ही या काळातील एक नैसर्गिक गरज आहे असं म्हणता येईल. म्हणून या काळात जास्तीत जास्त कर्म करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे. लाभेश जेव्हा व्ययस्थानात असतो तेव्हा लाभासह खर्चाची कारणं निर्माण होतात, तसंच त्या खर्चाची पूर्तता करणं देखील महत्त्वाचं होऊन बसतं. लाभस्थानावर तुमच्या राशीस्वामीची दृष्टी असल्यामुळे लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील, तसंच भाग्येशाची दृष्टी देखील तुमच्या भाग्यस्थानावर असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातक जेवढा जास्त प्रवास करतील तेवढा कमी खर्च या काळात तुमचा होईल, अर्थात प्रवासासाठी जो खर्च होईल तो होणारच आहे, परंतु तुम्ही जर सातत्याने प्रवास केला तर त्या प्रवासातून लाभाचे इतर योग वाढतील, त्यामुळे मीन जातक या काळात सातत्याने प्रवास करतील, दीर्घ अंतराचे प्रवास करतील, त्यावरही तुमचा खर्च होईल. याशिवाय हॉस्पिटलवर तुमचा काही खर्च होताना दिसत आहे. तुमच्यासाठी साडेसातीचा हा पहिला टप्पा आहे. इथे शनिदेव तुम्हाला सांगतात की तुम्ही आपल्या कर्माकडे लक्ष द्या, जेणेकरून साडेसातीच्या त्रासाची शक्यता कमी होत जाते. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं, त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी 9, 18 आणि 27 हे दिवस शुभ आहेत, म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 6, 16 आणि 25 हे दिवस अशुभ आहेत, त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील.
उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे. संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते. रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. भौतिक आयुष्य जगताना आरोग्य, सुख, समृद्धी, संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे. म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान 5 वेळा हा दोहा आपण म्हणावा. त्यानुसार मीन जातकांसाठी होय विवेक मोह भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा हा दोहा देण्यात येत आहे. त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.